नमस्कार मैत्रिणींनो, मी शुभदा। ओबी किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहे पॉपलेट फ्राय आणि बांगडा फ्राय। तर त्याच्यासाठी काय लागतं साहित्य ते मी तुम्हाला सांगते। आता हे अर्धा किलो पॉपलेट आहेत, तर ते मी स्वच्छ धुवून घेतलेत। त्याच्यातली घाण सगळी काढून घेतलेली आहे, पोटातली वगैरे सगळी काढून घेतली आहे। तोंडाचे पण असे दोन तुकडे केलेले हे धुवून घेतलेत, आणि हे पण असे बांगडे मासे पण आतनं कापून धुवून घेतलेत, स्वच्छ धुवून घेतलेले। आता ह्याला आपण मसाला लावून घेऊया। त्याच्यासाठी आपण आलं, लसूण आणि मिरची, दोन तीन मिरच्या घेतल्यात, त्याची पेस्ट करून घेतलेली आहे। आणि हिंग हळद घेतले, धने जिऱ्याची पावडर आणि तांबडं तिखट घेतलेलं आहे, एक चमचा मीठ घेतलं आहे, अर्धी वाटी 50 ग्रॅम रवा घेतला आहे, आणि 20 ग्रॅम आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तर पहिलं आपण त्याला काय करणार आहे, आलं लसूण लावून घेणार आहे या माशांना। धनेजी पावडर आणि हे तांबडं तिखट, हे कलरचं असतं जास्त करून ना, त्यामुळं मग आपण हिरवी मिरची चवीला घातलेली आहे। आणि त्याच्यात आपण लिंबू पिळणार आहे। एक लिंबू पिळणार आहे। हा मसाला आपण असा ह्याला सगळा चोळून घेणार आहे, आणि एक 10 मिनिटं त्याला मॅरिनेट करून घेणार आहे, बाजूला ठेवणार आहे। आणि तोपर्यंत आपण बांगड्याच्या माशांना पण मसाला लावून घेऊया। हे आपण तांबडं तिखट घेतले आणि मीठ घेतले, धनेजीची पावडर, हिंग, हळद आणि आले लसूण आणि मिरचीची पेस्ट हे आपण या बांगड्यांना लावून ठेवणार आहे। हां, मीठ राहिलं होतं याच्यात, ते आपण टाकून घेतले जरा, आणि परत आपण याला हे चोळून ठेवणार आहे। आता हा बांगड्यांना लावायला मसाला आपण कसा केला आहे तेच आलं लसूण, आपण आलं लसूण, मिरची, तांबडं तिखट, मीठ, हिंग, हळद हे एकत्र केले, आणि याच्यात आपण अर्धा लिंबू पिळणार आहे, आणि हा फक्त मसाला याला लावणार, आणि हे नुसतं फ्राय करणार आहे आपण। हे आपण वरण पण असं लावायचं, हा बारीक रवा आपण याच्यात घालून घेऊया, आणि त्याच्यात ही तांदळाची पिठी टाकूया, थोडीशी 2 चमचे घेतली आपण, साधारण 20 ग्रॅम घेतली आहे, आणि ह्याच्यात थोडंसं मीठ टाकूया, आणि रंग पाहिजे असेल तर तांबडं तिखट आपण टाकून घ्यायचं। एक चमचा तांबडं तिखट टाकलेले आपण, आणि ते आपण मिक्स करून घेऊया, मीठ थोडंसं टाकलं आणि तांबडं तिखट। आता आपण हे माशांना लावून घेऊया, आणि आपण पॅन गरम करत ठेवला आहे, त्या पॅनवर आपण लगेच टाकणार आहे फ्राय करायला। हे आपले संपूर्ण सगळ्यांना आपण हे लावून घेतलेले पीठ, तर आपण आता पॅन गरम झालाय, आपण त्याच्यावरती तेल टाकूया 2 चमचे, आणि हे मासे टाकून घेऊया। हे आपण मासे लावून घेऊयात, आणि पुन्हा त्याच्यावरनं आपण थोडंसं तेल टाकूयात, आणि हे साईडचं केलेलं आपण हे करूयात, इकडे तिकडे तवा करून सगळ्यांना ते तेल लागेल, म्हणजे गॅस आपण मोठा ठेवलेला आहे 1-2 मिनिटं, नंतर आपण बारीक गॅस करणार। हा आता आपला फ्राय करून झालेला आहे, कडक झाला आहे चांगला, एकदम व्यवस्थित कडक झाला आहे, आणि दोन्ही साईडने आपण असा उलटून पालटून भाजून घेतलेला आहे, आणि आपण आता
बांगडा पण असाच फ्राई करून घेऊया। आता आपण याच्यावर बांगडे पण असेच ठेवूया, ते पण फ्राई करून घेऊया। छान याला फक्त मसाला लावायचा आणि ते फ्राई करून घ्यायचे। छान एक पाच मिनटं फ्राय करून घ्यायचे आणि मग दुसऱ्या साईडने या साईडने पण आपल्याला असेच घालायचे। आता हा छान आपल्याला वास सुटलेला आहे, तर आपण आता उलटून बघूया खालची बाजू कशी झाली आहे। मसाला जरी गेला तरी काय त्याचं हे नसतं, आपण पोटात मसाला लावला आहे त्यामुळं आपला होईल। आता आपण थोडंसं तेल टाकून घेऊया। मासा एकदम सुंदर फ्राय झालेला आहे, वास पण खूप छान येतोय आणि मासे खायला खूप चांगले असतात, त्यात हाय प्रोटीन असतं त्यामुळं मासा खावा। वेळेस मासा जेव्हा सीझन असतो त्यावेळेस मासे आणावेत घरी आणि खायला घालावे सगळ्यांना, छान असतात। आता आपले हे बांगडे सुद्धा छान फ्राय झालेले आहेत, तर आपण हे सर्व करूया। तर आता आपला हा बांगडा फ्राय आणि पॉपलेट फ्राय तयार झालेला आहे, तर तुम्ही मला करा आणि सांगा की कसे वाटले तुम्हाला रेसिपी, आणि कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा मला, आणि तुम्ही नक्की करा असं सॅलेडबरोबर खाल्ला तरी चालतो, भाताबरोबर खाल्ला तरी चालतो आणि भाकरीबरोबर खाल्ला तरी चालतो, हा कसाही तुम्ही खाऊ शकता, हा सगळ्यांना आवडतो त्यामुळं खाण्याचं काय सांगावं लागत नाही, व्यवस्थित खातात।